माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्रो, मी आता आहे कर्नाटकातल्या हंपीमधल्या सर्वात महत्त्वाचं जे मंदिर आहे, विरूपाक्ष मंदिर। माझ्या पाठीमागं जे दिसत आहे विरूपाक्ष मंदिर, विरूपाक्ष मंदिर का म्हणतात त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की आपले जे शिवपार्वती आहेत, पार्वती शिवजींच्या अर्धांगिनी, त्यांचं हे माहेर किंवा जन्मस्थान। आणि आपल्या इकडे जसं पार्वती म्हणतात तसं त्यांना इकडे पंपी पंपे आणि पंपाक्षेत्र पंपे निमशी हंपी बदल गया। हां, तर आता गाईड सांगत आहेत की आणि विशेष गोष्ट म्हणजे हंपीचं सगळं वैभव नष्ट केलं, पण या मंदिराला मोगलांनी धक्काही लावला नाही। अजून जसं तसं उभं आहे त्याचं कारण असं आहे की याच्या समोर प्रवेशद्वारावर वराहाची फोटो आहे, मूर्ती आहे। वराहा म्हणजे डुक्कर आणि मोगल म्हणजे इस्लामिक, आणि इस्लाममध्ये डुक्करला अतिशय पवित्र मानल्यामुळं त्यांनी ती मूर्ती पाहिली आणि तिथून ते निघून गेले। नाही, आम्ही इथं काही म्हणजे त्यांच्यासाठी अपवित्र, त्यांच्यासाठी ठरलं अपवित्र, पण आपल्यासाठी फारच अतिशय महत्त्वाचं ठरलं। आणि हे आता वैभव आपल्याला दिसतं। आता हे इकडे गोपूर दिसत असेल, असे तीन गोपूर असतात जनरली दक्षिण भारतातल्या मंदिरात। हे पहिलं गोपूर, हे दुसरं गोपूर, आणि इकडं नंदीचे तीन वैशिष्ट्य आहेत बघा। आता इथं तुम्हाला तीन वेगवेगळ्या मूर्ती दिसत असतील, पण बहुतेक ठिकाणी एकाच मूर्तीला तीन डोके लावलेली असतात। त्याचं कारण असं आहे की ब्रह्मविष्णू महेश म्हणजे महादेवाची पूजा दक्षिण भारतामध्ये तीन वेळेस केली जाते, सकाळ, दुपार, संध्याकाळ। म्हणून त्या तिघांचं प्रतीक, ब्रह्मविष्णू महेशाचं प्रतीक म्हणून हे तीन डोकी असतात नंदीला, असं आता सांगितलं। आणि देश विदेशातून 12 महिने पर्यटक आणि भाविक इथं भेटतात। माझ्या पाठीमागं तुम्हाला परदेशी पर्यटक दिसत असतील, फॉरेनर्स बसलेले, असे कित्येक हजारो लाखो पर्यटक इथे असतात। कारण हे वास्तुशिल्प, हे जी कला आहे ती अतिशय दुर्मिळ आहे जगाच्या दृष्टीने। म्हणूनच ह्या जागतिक वारसा किंवा याला वर्ल्ड हेरिटेज असं म्हणतात। म्हणून जगभरातले लोक तुम्हाला कदाचित झूम करून दिसत असतील, असे कितीतरी असतात उगायोगाने माझ्या पाठीमागे होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं। तर हे विरूपाक्ष मंदिर, याबद्दल आपण आपले सोबत असलेले गाईड पिरेश आहेत, त्यांनाही काही विचारूया। पाऊ, महादेव आणि पार्वतींचा विवाह जो आहे तो याच जागी लागलेला, हेच तो कल्याण मंडप माझ्या पाठीमागे दिसते। म्हणजे इथं रिसेप्शन केलं होतं, ज्याला आपल्याकडे रिसेप्शन म्हणतात, आणि ते आजही लाखो हजारो वर्षानंतर इकडले भाविक ते रिसेप्शन करत असतात, साधारण जानेवारीमध्ये वगैरे असतं। तर अशा अतिभव्य मंदिराचे आम्हाला पहिलं गोपूर हे माझ्या डाव्या बाजूला दिसतं, हे आहे म्हणजे उत्तरेचं गोपूर म्हणता येईल ह्याला। आणि माझ्या समोर दिसत आहेत ते दोन वेगवेगळे गोपूर, हे छोटं आणि याच्या पुढचं ते अत्यंत मोठं गोपूर आहे। तर आपण तेही पाहूया। पाऊस फॉरेनर, परदेशातले लोकसुद्धा अतिशय उत्सुकतेनं इथं येत असतात, इथं बघून त्यांना नवल वाटत असतं। असे हजारो लाखो विदेशी पर्यटक देखील 12 महिने वर्षाचे येत असतात। हां, माझ्यासोबत गाईड विरेश आहेत, आपलं पिरेश। पिरेश, ये मंदिर क्यों बचा, इतने हंपी का इतना डिस्ट्रॉय कर दिया मुगलों ने, ये क्यों बचा? सर, एक क्यों बचा, तो सो एंट्रेंस मेन टावर है ना, सो मेन टावर अंदर आके राइट साइड में एक कार्विंग से राजा मुद्र बोल के, और राजा मुद्र में कार्विंग जो क्या रहता है, विष्णु का थर्ड अवतार का एक पिक का कार्विंग रहता है, और सूर्य चंद्र का और कृष्णदेव का खड्गा रहता है, और वो पूरा ऑल इंक्लूडिंग एक ही कार्विंग में रहता है, एक पत्थर कार्विंग में। सो इनका बोलता है राजा मुद्री। सो राजा मुद्री देखे वो पीछे हट चले गया, वो वराह विष्णु का थर्ड अवतार का वराह पिक कार्विंग जो क्या है, इनको वो मुगल को बहुत अपोजिट है, वो कार्विंग जो किधर रहता वो उधर नहीं जाता। सो इसने कहला वो एंट्रेंस में कार्विंग बना के रहता है और वो अंदर नहीं आता, बाहर से बाहर चले गया। अच्छा, इसलिए ये बच गया पूरा। बच गया सर। अच्छा, ये विरूपाक्ष मंदिर में क्या क्या खासियत है, क्या क्या दिखेगा आपको यहाँ दर्शन के लिए, क्या क्या मिलेगा? जैसा कि स्वयंभू शिवलिंग है। हाँ, स्वयंभू शिवलिंग जो है ना, ये पहले स्वयंभू शिवलिंग था। सो इससे पहले ये पूरा ये टावर अरुण वाल्वेशन जो क्या लिख रहा है, ये पूरा आफ्टर पूरा राजभार किया था। सो इससे पहले ये स्वयंभू लिंग अकेला था। सो एक स्वयंभू लिंग जो क्या है, ये पूरा टेम्पल बनने के लिए कारण हुआ रहता है। ये मंदिर का निर्माण कब हुआ सर ये मंदिर का निर्माण में अरुण वाल्वेशन जो दिख रहा है ना सर, ये अरुण वाल्वेशन है 7th century 9th century का है। अरे बाप। हाँ, और बाद में 15th century था ये टावर जो है ना, ये पूरा 15th century बाद में था गोपुर जो। हाँ। ये पूरा 15th century था स्टार्टिंग। कृष्ण जी ने क्या क्या बनाया सर? कृष्ण जी का वो आगे का मेन टावर है ना। हाँ। सो एक कार्विंग बना के रहता है, और वो इनका बेटा था, वो दोनों कार्विंग बना के वो टावर
मेड किया और बाद में क्या किया और कृष्णदेवराय का बेटा भी राजा को आता था, सो इसको क्या किया सो आगे पीछे का राजा लोग इनको विष डाल के मार दिया। तर ह्या वेगवेगळ्या शतकामध्ये म्हणजे साधारण 7व्या शतकापासून ह्या मंदिराचं निर्माण सुरू झालं, मध्ये वेगवेगळे राजकारण झाले, युद्ध झाले, त्याच्यानंतर म्हणजे शेवट कृष्णदेवरायानं समोरचं मोठं गोपूर जिथं आपण आता पाहणार आहोत बाहेरून, तर हे म्हणजे आता शब्दात वर्णन करण्या शब्दाच्याही बाहेर पलीकडचं हे सगळं इथलं परिसर आहे। आपल्याला विनंती आहे आपण हे समोरचं गोपूर बघितल्यानंतर पुढचं बोलूया। विशेष म्हणजे या विरूपाक्ष मंदिरामध्ये आज ही जिवंत हत्ती कायम 12 महिने इथं बांधलेले तुम्हाला दिसतील। आम्ही एक हत्ती तुम्हाला दाखवतो, जिवंत हत्ती म्हणजे असं काही मूर्ती वगैरे नाही तर जिवंत हत्ती तुम्हाला नेहमी इथं बघता येतील। ही हत्ती बघण्यासाठी आपण इथं आले पाहिजे आणि ही परंपरा शेकडो म्हणजे 7व्या शतकापासून सुरू आहे आणि अनेक भाविक त्यांच्यासोबत इथे येऊन फोटो काढतात, त्यांना काही चारतात फळं वगैरे आणि ते हत्तीचे असे आशीर्वाद घेतात डोक्यावर, बघा 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 म्हणजे काय हे शिक्षण असेल आणि किती लेंथ आहे हत्तीमध्ये, म्हणजे तुम्ही काही दिलं किंवा समोर गेलं तर तो सोंडेने तुमच्या डोक्यावर आशीर्वाद देतो, आशीर्वाद काही पैसे, हे बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल आशीर्वाद दिलेला। तर हे असं म्हणजे सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे। आपण आता समोरचं बाहेरचं गोपूर बघूया। तर राजा कृष्णदेव राय आणि त्यांच्या मुलांनीही बांधलेलं सर्वात मोठं गोपूर जे तुम्हाला मी सांगत होतो ते माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल आणि इकडे मंदिर तुम्हाला दिसत असेल, म्हणजे 3 गोपूर आहे त्या मंदिराला। हे सगळ्यात मोठं प्रवेशद्वार म्हणूया आपण याला गोपूर, मॅरेज सेलिब्रेशन म्हणतो। आणि हे समोर बाजूला माझ्या डाव्या बाजूला जे दिसतंय आता ते मॅरेज सेलिब्रेशन म्हणजे लग्न झाल्यानंतर जे रिसेप्शन वगैरे असायचं त्याच्यासाठी त्या काळात बांधलेला म्हणजे 1000 वर्षापूर्वी। आणि इथं सारख्या अशा मंत्रांचा घोष तुम्हाला हळू आवाजात ऐकू येत असेल, इतकं प्रसन्न वातावरण असतं। आणि बघा तुम्ही हंपीला या आणि हंपीला येऊन हे विरूपाक्ष मंदिर जे की मोगलांच्या तावडीतून बचलेलं आहे तिथं काहीही नुकसान झालेलं नाही, तर तुम्हाला लक्षात येईल आपलं वैभव की आपण एकेकाळी किती श्रीमंत हे देश आणि किती म्हणजे अगदी देश हां एक मिनिट मी तुम्हाला सांगत होतो की हे मंदिर मोगलांच्या तावडीतून का वाचलं, तर हे बघा हे राजमुद्री ह्याला म्हणतात, राजमुद्री म्हणजे दाक्षिणात्य भाषेत म्हणत असतील, आपल्या सोप्या भाषेत म्हणजे हे वराह, वराह म्हणजे डुक्कर आणि विष्णू। आणि मग मोगलांसाठी हे अपवित्र असतं कारण ते इस्लाम धर्माला मानणारे असते आणि मग त्यांनी हे पाहिलं आणि त्यांना ती काय किळस वाटली असेल किंवा काय वाटलं असेल, अरे म्हणले नाही हे आपल्या काही कामाचं नाही आपण इथून परत चला, म्हणून इथपर्यंतपासून परत गेले आणि इतकी मोठी संपदा भारताला तुमच्या माझ्यासाठी जगाला शिल्लक ठेवली। खरंच या मूर्ती छोटी छोटी मूर्ती लहान कीर्ती महान म्हणतात तसं काम ह्या राजमुद्रीने केलेलं आहे। आणि तुम्हाला मी सांगत होते की इथं जे नंदी असतात आपल्याकडे एक तोंडाचा नंदी असतो पण इथं 3 तोंडाचे असतील, एक थोडंसं तोडलेलं दिसते पण ही याचा अर्थ की ही 3 ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला 3 चेहऱ्याचा हां 3 चेहऱ्याचा नंदी दिसत असेल, ते ब्रह्म विष्णू महेश याचा ढोबळ अर्थ असा की इथं महादेवाची दररोज 3 वेळेस पूजा होते, सकाळ दुपार संध्याकाळ आणि त्याच्यानंतर मंदिर बंद होतात साधारण रात्री 8 त्याचं प्रतीक असावं हे ब्रह्म विष्णू महेश म्हणून 3 मूर्तीचा आलेलं आहे। तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आपण नक्की हंपीला या आणि विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेऊन गदगद व्हा, हीच विनंती करून या व्हिडिओमधून आपला निरोप घेतो। जय जगत।